नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला देणार आहे बाल भारती तुमचा जो भाग 2 आहे ना, त्याच्यामधील 8वी जी कविता आहे ती आहे माय. माय म्हणजे आई. तर ही जी कविता आहे ना, मी खूप सोप्या भाषेत तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे. तर हे एक्सप्लेनेशन बघितल्याशिवाय तुम्ही ह्याच्या खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची नाहीत. ओ, किती हुशार आहात तुम्ही, तुम्हाला समजलं ना? आज मी माय ह्या कवितेतील धड्याखालील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देणार आहे, ठीक आहे? आणि आपण त्याचं एक्सप्लेनेशनही करूया, ओके? तर माय ही जी कविता आहे ते मी त्याच्यातील काही शब्दार्थ मी तुम्हाला आता देते, ठीक आहे? तर त्याच्यामध्ये जे काही शब्द आहेत तुम्हाला समजलेले नसतील तर तुम्हाला खूप मदत होईल ह्या शब्दार्थांच्या मुळे, ठीक आहे? तर बघा, शब्दार्थ. आता कवितेचा आशय काय आहे? मुलाच्या प्रगतीसाठी आईने घेतलेले कष्ट व आईविषयी मुलाच्या मनात असलेली कृतज्ञता यांचे मनोवेधक वर्णन या कवितेत कवीने केले आहे. आणि ही कविता आहे खानदेशी बोलीतील, ठीक आहे? तर हंबरणे म्हणजे गायीचे ओरडणे, वासराले म्हणजे वासराला, जव्हा मीन्स जेव्हा, तिच्या मंदी तिच्या मध्ये, मले मला, तव्हा तेव्हा, माही म्हणजे माझी, फनकाट्या म्हणजे जळणाची जी लाकडे असतात त्याला फनकाट्या म्हणतात, येचायले म्हणजे वेचायला, वहान चपला, अनवानी पायांत चपला नसणे. हे मी एक्सप्लेनेशन केलं आहे ना तुम्हाला, तर प्रत्येक शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगितलेला आहे. तुम्ही एक्सप्लेनेशन बघितलं असेल ना तर हे सगळं तुम्हाला समजत आहे, मी वाचण्याआधीच तुम्हाला ते समजत आहे. इचू विंचू, काट्यालेबी काट्यालाही, उसनं पासनं लोकांकडून उसने घेऊन, उसने म्हणजे उधार, ठीक आहे? नानापरी वेगवेगळे पदार्थ वेगवेगळ्या प्रकारे, खाय खा, माहा माझा, तुमनं मागणीसाठी सतत बोलणे, मागे मागे लागून एकच शब्द बोल एकच वाक्य बोलत राहायचं सारखं 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 सारखं, ते शिक्षण शिक्षण, रुमन मीन्स नांगर, शिकून शानी शिकल्यावर, साहेब साहेब हाय आहे, म्हणे म्हणायची, तुम्हाले तुम्हाला, माया माझ्या, गयाची गळ्याची, आण शपथ आण, डोळ्यात डोळ्यांत केव्हा केव्हा, दिसन दिसेल तूही तुझी, राणी राणी, इथे अर्थ पत्नी बायको कवितेच्या अनुषंगाने, ठीक आहे? भराव भरावी, सुखान आनंदाने, ठीक आहे? तर हे त्याचे शब्दार्थ आहेत, ठीक आहे? तर कवितेचा भावार्थ मी तुम्हाला वाचून दाखवते, तेही परत एकदा समजून घ्या, म्हणजे तुमचं रिव्हिजन सुद्धा होऊन जाईल, मग परीक्षेसाठी तुम्हाला खूप प्रॉब्लेम येणार नाही. मी फक्त वाचून दाखवते, मी एक्सप्लेनेशन ऑलरेडी केलेलं आहे. आईची थोरवी सांगताना कवी म्हणतो, जेव्हा एखादी गाय हंबरून वासराला चाटताना मला दिसते तेव्हा त्या गायीच्या रूपात मला माझी आई दिसते, आईची माया आठवते. माझी आई जळण्यासाठी लागणारी लाकडे वेचायला रानात जायची, तिच्या पायात साध्या चपला नसायच्या, अनवाणी पायांनी ती रानभर हिंडायची, विंचू किंवा बोचरे काटे रुततील याची तिला पर्वा नसे, आमच्यासाठी कष्ट उपसताना तिला काट्याकुट्यांची मोजदाद नव्हती, मी शाळेत शिकायला दूर होतो, मी जेव्हा सुट्टीमध्ये घरी यायचो तेव्हा ती उसने पासने आणून मला वेगवेगळे पदार्थ झिळू घालायची, घाई करू नको, सावकाश पोटभर खा असे ती मला मायेने सांगायची. माझे बाबा माझ्या आईच्या मागे रोज टुमणे लावीत की बस झाले आता पोराचे शिक्षण, त्याला नांगर धरायला, शेतीची कामे करायला लाव, शिकून काही तो मोठा साहेब होणार आहे का? अशा प्रकारे मला शिक्षणापासून वंचित करण्याचा बाबा प्रयत्न करीत असत. बाबांना आई म्हणायची की तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ घालते,
असे भलते सलते वाईट विचार सांगून मुलाचे कान भरू नका, वाईट साईट सांगू नका. हे सांगताना आईच्या डोळ्यात जणू तापी व पूर्णा पूर्णा नदीचे पाणी भरून यायचे, तिचे डोळे अश्रूंनी डबडबायचे. ठीक आहे, तर हा कवितेचा भावार्थ आहे. आता आपण सोडवणार आहोत कवितेच्या खालील प्रश्नांची उत्तरं. स्वाध्याय प्रश्न पहिला, 4-5 वाक्यांत उत्तरे लिहा. आता 4-5 वाक्यात उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला कविता समजणं खूप महत्त्वाचं आहे. कविता समजली नसेल तर तुम्ही उत्तरं कशा प्रकारे लिहिणार, हो की नाही? इमानदारीने कवितेचं एक्सप्लेनेशन बघितल्याशिवाय प्रश्नांची उत्तरं प्लीज लिहू नका. ठीक आहे. अ कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे? तर कष्टकरी आईची अवस्था कशी आहे तर त्याचं उत्तर येणार, तर कष्टकरी आईची अवस्था कशी होती तर ह्याचं उत्तर बघा इथे कवितेमध्येच आहे. कशी होती तिची अवस्था? फणकाट्या वेचायले येचायले माय जाय राणी, पायात नसे वाहन साधी हिंडे अनवानी, इचुकाट्याले बी तिचा मोजत नव्हता पाय. तर आता ही झाली कविता. आता हे जे कवितेच्या ज्या ओळी आहेत तर त्यांची वाक्यरचना करून तुम्हाला लिहावं लागेल परीक्षेमध्ये. अशा कवितेच्या ओळी लिहिल्या तर तुम्हाला मार्क्स भेटणार नाही, तर ते तुम्ही कशा प्रकारे लिहिणार? तर बघा, चुलीसाठी आता मी लिहत बसले ना तर खूप वेळ जाणार आणि मोठा व्हिडिओ होणार, खूप मोठा व्हिडिओ होणार, त्यामुळे मी तुम्हाला तयार आन्सरच देत आहे. ठीक आहे. तर चुलीसाठी लाकडे गोळा करण्यासाठी आई रानात जायची, तिच्या पायांत साध्या चपलाही नसायच्या, म्हणजे अनवाणी पायांनी ती जायची. रानभर अनवाणी कष्ट करीत वणवण फिरायची, विंचू चावेल किंवा काटे कुटे पोचतील याची आईला पर्वा नसायची. ठीक आहे. तर कवितेच्या एक्सप्लेनेशनमध्ये मी हे सगळं तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ठीक आहे. आता दुसरा प्रश्न. कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करत असे? आता ते बाहेर शिकायला जायचे ना गावाच्या, तर ते जेव्हा घरी यायचे तेव्हा आई काय करत असे? सुट्टीमंदी जेव्हा मी येत होतो घरी, उसनं पासनं आणून खाऊ घाले नानापरी, करू नको घाई म्हणे पोट भर खाय. तर हे तुम्हाला वाक्यात लिहायचं आहे, तर ते तुम्ही कशा प्रकारे लिहिणार? त्यानंतर ई कवीच्या आईचे डोळे का भरून येतात? जेव्हा बाबा बोलतात ना बस झालं त्याला शिकायला, आता हे शिकवले ना मी, म्हणजे कवितेत आहे ना ते. हे बघ, माय म्हणे तुम्हाले माया गयाची हयान, भलत सलत सांगून त्याचे भरू नका कान, भरून येत डोळ्यात तिच्या तापी पूर्णा माय. ठीक आहे. हे त्याचं उत्तर आहे. तर हे बघा, कवीच्या आईचे डोळे का भरून येतात? उत्तर, कवीचे शिक्षण आता बस झाले असे कवीचे वडील आईला सांगतात. त्याने शेतावर काम करावे अशी त्यांची इच्छा असते. आईला मात्र मुलाला खूप शिकवायचे असते, त्यामुळे आईला वडिलांचे बोलणे आवडत नाही, म्हणून तिचे डोळे भरून येतात. तर फक्त उत्तर कसं लिहायचं हे समजून तुम्हाला उपयोग नाही, तुम्हाला लिहिताही आलं पाहिजे. आता मी असा सल्ला देते की प्रत्येक प्रश्नांचं उत्तर 3-5 वेळा तुम्ही लिहून काढा, म्हणजे कसं तुमच्या लिहिण्याची प्रॅक्टिससुद्धा होईल. असं तर वाचलं ना तुम्हाला तर असं वाटेल हे सोपं आहे मी परीक्षेमध्ये लिहून टाकणार, असं नाही होत. लिहिताना पेन चालत नाही लक्षात घ्या, तर लिहायचं प्रॅक्टिस करा. एक एक प्रश्नाचं उत्तर 3-5 वेळा लिहून काढा. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न ई आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला
का वाटते आणि आईसाठी कवीला काय करावेसे वाटते। आता ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तर आता आपल्याला इथे म्हणून वाटते मले तूही भराव सुखान ओटी, पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या पोटी, आणि ठेवावे माय घट्ट धरून तुहे पाय। तर आता ह्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला देऊन टाकते। तर आईच्या पोटी जन्म पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते? कवीने खूप शिकावे असे आईला वाटते, त्यासाठी ती अपार कष्ट करते, वडिलांना विरोध करते, सुन्मुख पाहण्यासाठी ती अधीर आहे, म्हणून मुलावर प्रचंड प्रेम करणाऱ्या अशा या आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला वाटते। माझ्या मुलगा माझा खूप मोठा झाला पाहिजे, त्याचं लग्न झालं पाहिजे, त्याची बायको आली पाहिजे, त्याची नातवंड आली पाहिजे, असं तिचं एक स्वप्न असतं आईचं। आईसाठी कवीला काय करावेसे वाटते? अपार कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखाने भरावी असे कवीला वाटते। ती जन्मभर आपल्यासाठी झिजली, त्या माऊलीच्या चरणाशी सुखाच्या राशी ओताव्यात, तिला सुखी समाधानी जीवन द्यावे अशा या आईच्या पायाशी नम्र होऊन तिला वंदन करावे असे कवीला वाटते। बघा, हे खूप महत्त्वाची उत्तरं आहेत आणि ही कवितासुद्धा खूप महत्त्वाची आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने। तर मी शिकवलंही आहे, आता ह्याच्याखालील प्रश्नांची उत्तरंसुद्धा मी देत आहे, तर तुमचं म्हणजे कसं रिव्हिजन होऊन जाईल, ठीक आहे? फक्त लिहिण्याचं कष्ट तुम्हालाच करावं लागणार आहे, ते मी नाही करू शकत तुमच्यासाठी, ठीक आहे? तुम्हाला भूक लागली तर तुम्हीच जेवता ना, मग तुम्हाला ज्ञान पाहिजे तर अभ्यास तुम्हालाच करायला पाहिजे, हो की नाही? आता बघूया पुढे काय आहे। आता प्रश्न दुसरा, कोण कोणास व का म्हणाले? लक्षात घ्या, प्रश्न असे दोन प्रकारचे येतात, एक तर फक्त एवढंच येतं कोण कोणास म्हणाले, ठीक आहे? आता त्यांनी इथे काय सांगितले, तुम्हाला प्रश्न काय विचारलेला आहे ते समजून घ्या। कोण कोणास म्हणाले आणि का म्हणाले, व का म्हणाले त्याच्या मागचं कारण सुद्धा तुम्हाला लिहायला लागेल, तरच तुम्हाला पूर्ण मार्क्स भेटतील, नाहीतर तुम्हाला अर्धेच मार्क मिळतील, ठीक आहे? तर काय विचारलेलं आहे आणि आपल्याला काय करायला सांगितलेलं आहे ते पूर्ण वाचल्याशिवाय उत्तर लिहायला सुरुवात करायची नाही, करायचं नाही, ठीक आहे? तर काय काय मुलं काय म्हणत होते असं बघतात, कोण कोणास, अरे कोण कोणास म्हणाले आहे ना, येतं असं करून हे वाचत नाहीत पूर्ण आणि उत्तर लिहायला लागतात, मग अर्धवट उत्तर अर्धे मार्क, ठीक आहे? त्यामुळे कधीही प्रश्नामध्ये काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला ते आपण समजून घेतलं पाहिजे। समजलं तुम्हाला? व्हेरी गुड। तर कोण कोणास व का म्हणाले? अ, करू नको घाई म्हणे पोटभर खाय। जेव्हा मुलगा ते म्हणजे सुट्टीमध्ये येतो ना गावी, त्यावेळी आई त्याला म्हणते ना उसनं पासनं घेऊन वगैरे, बिचारी ती त्याच्यासाठी पंचपक्वान्न बनवते, ठीक आहे? तर त्यावेळी ती असं आपल्या मुलाला म्हणते, ठीक आहे? तर लिहिताना उत्तर तुम्ही कसं लिहिणार, तर इथे बघा, करू नको घाई म्हणे पोटभर खाय असे कवीची आई कवीला म्हणायची। कवी सुट्टीमध्ये खूप दिवसांनी घरी आला, तिकडे दूर त्याची खाण्याची आबाळ होत असेल म्हणून आई त्याला मायेने म्हणाली की बेटा पोटभर खा, असं बोलली ती आई, ठीक आहे? तर अशा प्रकारे तुम्हाला हे पूर्ण उत्तर लिहिता आलं पाहिजे, ठीक आहे? आता पुढे, बस झालं शिक्षण याचं घेऊ दे हाती रुमण। त्याचे वडील म्हणायचे ना आईला, किती शिकवणार आहेस त्याला, आता काय दे त्याच्या हातात नांगर दे, असं कोण म्हणालं? तर कवीचे वडील म्हणाले, ठीक आहे? बस झालं शिक्षण घेऊ दे हाती रुमण, असे कवीचे वडील कवीला कवीच्या आईला म्हणाले। मुलाने शिक्षण न घेता शेती करावी व आपल्याला हातभार लावावा असे वडिलांचे म्हणणे होते, म्हणून ते असे म्हणाले, ठीक आहे?
त्यानंतर ई, या डोयान पाहिन रेमी दुधावरची साय, म्हणजे मी तुम्हाला बोललेली मुलगा मोठा झाला पाहिजे, त्याचं लग्न झालं पाहिजे, त्याची बायको आली पाहिजे, त्याचा संसार, त्याची मुलं बाळ, त्यांचा सांभाळ, हे सगळं तिचं स्वप्न आहे, त्यालाच ती म्हणते दुधावरची साय. तर याचं उत्तर लिहिताना असे आई कवीला म्हणाली, आपल्या मुलाने लग्न करून संसार फुलवा व्हावं, दुधावरच्या साईसारखी नातवंडे डोळ्यांदेखत बागडावी अशी आईची इच्छा आहे, म्हणून ती असे म्हणाली. अन ठेवावी माय घट्ट धरून तू हे पाय, असे कोण कोणास वक्का म्हणाले, असे कवी आईला म्हणतात. अपार कष्ट करणाऱ्या आईमुळे कवी शिक्षण घेत आहे, तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी असे म्हणाला. म्हणजे किती ऋण त्या आईचे, किती जन्म घेतले तरी ते ऋण आपण फेडू शकत नाही. फक्त लेखकाचीच कवीचीच आई नाही, तर तुमची आई सुद्धा तुमच्यासाठी किती काय करते ह्याच्यावर कधी तुम्ही लक्ष दिलंय का? नाही दिलं असेल तर आता लक्ष द्या. किती ती कष्ट करते, किती मेहनत करते, तुमचे डबे बनवून देते, तुमचे कपडे धुते, घरातली कामं करते, कितीतरी कामं करते. आणि अशी खूप कमी विद्यार्थी आहेत, जी कमी मुलं आहेत, जे आईला आपल्या कामामध्ये मदत करतात. उलट तुम्ही तिचं काम वाढवण्याचं करता काम करता. जाणार शाळेत जाणार, दप्तर इकडे फेकले, शाळेचे कपडे काढले तिकडे फेकून दिले, चपला इकडे फेकून दिल्या, नुसता तुम्ही आले की घरी पसारा होऊन जातो. मग आई म्हणते बिचारी वैतागून का घरी येतात काय माहिती, तिथे शाळेतच राहा तुम्ही लोक, तुम्ही आले की घरात सगळा पसारा होतो, घरात सगळं घर घाण करून टाकता. असं कधी कधी वैतागली ना आई तर असं म्हणतही असेल तुमची. म्हणते की नाही? म्हणते ना? सांगा मला हो की नाही ते कमेंटमध्ये, ठीक आहे? आणि तुम्ही कुठून बघत आहात माझा व्हिडिओ आणि कसा वाटतोय तुम्हाला माझा व्हिडिओ आणि तुमचं जे सुंदरसं नाव आहे ना ते सुद्धा मला लिहून पाठवायला विसरू नका, ठीक आहे? तर आता बघूया आपण पुढे काय आहे. प्रश्न तिसरा, कविता वाचताना तुम्हाला कोणकोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा. आता ही जी कविता आहे माय, हे वाचताना असे कोणते प्रसंग आहेत की ज्याच्याने तुम्हाला असं खूप वाईट वाटतं की अरे अरे किती वाईट आहे हे, म्हणजे असं, तर ते तुम्हाला कसं वाटलं? तर तुम्हाला कोणता प्रसंग आहे जो कोणकोणते प्रसंग आहेत जे तुम्हाला अस्वस्थ करतात ते तुम्हाला लिहायला सांगितलेलं आहे, तर ते तुम्ही कशा प्रकारे लिहिणार बघा. एक, काट्याकुट्यांची किंवा विंचवाच्या दंशाची पर्वा न करता आई रानावनात लाकडासाठी हिंडते. दोन, मुलगा घरी आल्यावर त्याला मायेने खाऊ पिऊ घालते. तीन, मुलाच्या वडिलांचा विरोध करताना तिच्या डोळ्यातल्या अश्रूंना कवीला तापी व पूर्णा नदीचे पाणी दिसते. चार, कवीला पुन्हा एकदा आईच्या पोटी जन्म घ्यावासा वाटतो. हे सारे प्रसंग अस्वस्थ करणारे आहेत. ठीक आहे, कविता समजली तर तुम्ही उत्तर लिहू शकता, ठीक आहे? तर हे तुम्हाला अशा प्रकारे लिहायचं आहे, ठीक आहे? त्याच्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये प्रश्न असा दिलेला आहे की ही जी कविता आहे ह्या कवितेला तुम्हाला गोष्टीच्या स्वरूपात लिहायचं आहे, ठीक आहे? जसं आपण गोष्ट लिहितो की नाही, तशा स्वरूपात ही कविता आपल्याला लिहायला त्यांनी सांगितलेली आहे. मग बघा प्रयत्न करून, ठीक आहे? त्यानंतर आता आहे भाषाभ्यास. आता मी डायरेक्ट ह्याच्यामधूनच शिकवते तुम्हाला, कारण की ह्याच्यामधून अजून काहीतरी ॲडिशनल पण तुम्हाला शिकायला भेटेल. आता प्रश्न पहिला, पुढील शब्द पहा. वहाण म्हणजे चपला, वाहन म्हणजे प्रवासाचे साधन. वाहन म्हणजे काय? गाड्या असतात ना, सायकल, मोटर, बस, ट्रेन, हे काय आहेत? वाहन आहेत. तर प्रवासाचे साधन, ज्याच्यामधून आपण प्रवास करतो. उच्चारात बरेच साम्य असलेले पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द माहीत करून घ्या, लिहा त्यांचे अर्थ समजून घ्या. उच्चार त्याचे समान असतात पण त्यांचा अर्थ वेगळा असतो. उच्चार म्हणजे आपण जे बोलतो ते समान असतं पण ॲक्च्युअलमध्ये त्याचा जो ते दोन वेगवेगळ्या अर्थाचे असतात, त्यांचे अर्थ बदलतात, ठीक आहे का? जसं म्हणजे सिच्युएशनच्या हिशोबाने आपण
बोलतो। आता बघा तुम्हाला इथे काही दिलेले आहेत उदाहरण। एक, दिन। दिन म्हणजे दिवस, हे 100% परीक्षेमध्ये तुम्हाला येणार म्हणजे येणारच, त्यामुळे हे समजून घ्यात की तुम्हाला उत्तरं कशी लिहायची, ठीक आहे। दिन म्हणजे दिवस सुद्धा असतं आणि दिन फक्त वेलांटी बदलली आहे। बघा, दिन दिवसची वेलांटी पहिली आहे, दिन दुसरी वेलांटी। दिन म्हणजे काय? दिन म्हणजे गरीब, दरिद्री, त्यांना दीन म्हणतात, ठीक आहे। गोरगरिबांना, दीन दुबळ्यांना मदत करा असं म्हणतात की नाही, तर दीन म्हणजे गरीब आणि दरिद्री। दोन, अर्पण म्हणजे देणे, अर्पण म्हणजे देणे, अर्पण करणे। आणि अर्पण सॉरी अपर्ण, अपर्ण, पर्ण म्हणजे काय? पर्ण म्हणजे पान, झाडाची जी पाने आहेत ना ते अपर्ण म्हणजे पानांशिवाय, अ म्हणजे नाहीयेत, अपर्ण म्हणजे पानांशिवाय। त्यानंतर तीन, उषा म्हणजे सकाळ आणि उशिया म्हणजे झोपताना डोक्याखाली घ्यायचे साधन, कळलं ना? उषा म्हणजे सकाळ आणि उशिया म्हणजे झोपताना डोक्याखाली घ्यायचे साधन। चार, कपास म्हणजे कापूस, कंपास म्हणजे आकृती काढण्याचे साधन, ठीक आहे। समजलं ना तुम्हाला? उच्चार एक आहेत पण त्यांचे अर्थ कसे आहेत वेगवेगळे आहेत, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न दोन, पुढील शब्दांचे समान अर्थी शब्द लिहा, हे सुद्धा परीक्षेमध्ये तुम्हाला येणार। आई म्हणजे माय, डोया म्हणजे डोळा, इचू म्हणजे विंचू, वाहना म्हणजे चपला। हे मी तुम्हाला ऑलरेडी समानार्थी शब्द जे शिकवले आहेत सुरुवातीला, त्याच्यामध्ये ऑलरेडी हे तुम्हाला मी सांगितलेले आहे, ठीक आहे। आता पुढे बघूया। हे जे तुम्ही ना पुस्तकांच्या मध्ये, वह्यांच्या मध्ये हे जे काही घाण करता ना, हे बघा, हे ना अतिशय बेकार आहे। तुमची सवय ही जर असेल ना, खूप खानेडी सवय आहे। कुणी काय काय तरी चित्र काढून ठेवतात, काय गरज आहे? तुम्हाला पुस्तकाचं रिस्पेक्ट केलं पाहिजे ना। ते कसं नीट नेटकं, म्हणजे असं पानसुद्धा त्याचं मोडलेलं नसलं पाहिजे। आमची पुस्तकं वर्षानुवर्ष आम्ही ठेवलेली आहेत पण त्यांचं पानसुद्धा मोडलेलं नसतं। आणि तुमची पुस्तकं बघा, अजून किती दिवस झालेत आणि बघा काय अवस्था आहे त्यांची। हे असं नाव लिहून उपयोग आहे का तुमचं? प्लीज, तुम्ही जर असं करत असाल ना तर प्लीज करू नका, ही अतिशय घाणेरडी सवय आहे। तर आपल्या सवयी बदला जरा, ओके। आता प्रश्न तिसरा, पुढील शब्दांची विरुद्धार्थी शब्द लिहा। समानार्थी शब्द म्हणजे ज्यांचा अर्थ समान आहे ते, विरुद्धार्थी शब्द म्हणजे ज्याचा अर्थ विरुद्ध, त्याच्या विरुद्ध काय आहे ते आपल्याला लिहायचं आहे। तर जसं सावकाश म्हणजे घाई, घाई सावकाश, अनेकदा एकदा, सुख दुःख, उपाशी पोटभर, ठीक आहे। आणि ना व्यवस्थित वाचून लिहायचं, विरुद्धार्थी असेल तर विरुद्धार्थीच लिहायचे, समानार्थी असेल तर समानार्थीच लिहायचं, प्रश्न वाचण्यात घाई करायचं नाही। त्यानंतर प्रश्न चौथा, गळ्याची आण घालणे, कान भरणे हे वाक्प्रचार या कवितेत आलेले आहेत। गळा व कान या अवयवांवरील वाक्प्रचार माहीत करून घ्या व त्यांची यादी तयार करा। आता गळा आणि मान ह्यावरून कोणत्या कोणत्या म्हणी आहेत ती, ठीक आहे। तर पहिला आपण घेऊया गळा। गळा भरून येणे, गळा दाटून येणे म्हणजे रडायला येणे, दोन्हीचा अर्थ सेमच आहे। गळ्यात पडणे म्हणजे जबरदस्ती मागे लागणे, गळफास लागणे म्हणजे मान आवळते ना ते, तर गळा काढणे म्हणजे जोरजोरात ओरडणे, गळा काढणे म्हणजे, ठीक आहे। त्यानंतर आहे कान, कान फुंकणे, कानाशी लागणे, कान पकडणे, कान पिचक्या देणे, कानावर येणे, अजून पण आहेत हां हे म्हण आहे ना,
ठीक आहे। तर अशा प्रकारे हे तुम्हाला लिहिता आले पाहिजेत, कोणतेही दोन लिहायला येतील मोस्टली परीक्षेमध्ये तुम्हाला, ठीक आहे। त्यानंतर प्रश्न पाचवा, पुढील वाक्यांतील सर्वनामांना अधोरेखित करा। नाम म्हणजे जे नाव असतं ते, सर्व नाम म्हणजे नावाच्या ठिकाणी आपण जे वापरतो ते, मी ऑलरेडी तुम्हाला ग्रामरमध्ये शिकवलेलं आहे व्याकरणमध्ये, जर तुम्ही पाहिलं नसेल तर प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला व्याकरण विभाग भेटेल आणि ते तुम्ही बघा, ठीक आहे। आणि त्या व्यतिरिक्त निबंध लेखन, पत्रलेखन, कथालेखन, कहाणी लेखन, बातमी लेखन, जाहिरात लेखन, सगळं काही मी त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत, सगळे विषय त्याच्यामध्ये अपलोड केलेले आहेत। जर तुम्हाला काही एखादा विषय पाहिजे असेल जे मी नाही टाकला आहे त्याच्यामध्ये, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता, ठीक आहे। तर एक, राधा म्हणाली, प्रशांत तू किती छान गाणे गातोस। तर सर्वनाम काय आहे? तू, ती माझी बहीण आहे, ती सर्वनाम, जे सर्वनाम आहे त्याला अधोरेखित करायचे, समजलं ना तुम्हाला। तीन, कोणी कोणाशी भांडू नये, कोणी आणि कोणाशी हे काय आहेत? सर्वनाम आहेत, ठीक आहे, नावं इकडे मेन्शन केलेली नाही, एक जनरल स्टेटमेंट आहे तो। चार, ज्याला बाहेर फिरायला जायचे आहे त्याला मी घेऊन जाईन, तर ज्याला आणि त्याला। पाच, मला कोणी काही विचारू नये, तर मला कोणी काही, ओके। सहा, सदा माधवच्या बाबांना म्हणाला, हा मला त्रास देतो, त्याला मी समजावून सांगितले पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो। तर सर्वनाम काय? हा, मला, त्याला, मी, तो, त्याचेच, ठीक आहे। तर हे काय आहेत? शाबाश, सर्वनाम आहे, ठीक आहे। आता इथे तुम्हाला दिलेले आहेत प्रश्न सहावा, गाळलेल्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा। आता डॅश वया मुलांना द्या, तर ह्या वया मुलांना द्या, त्याला काय आवडते। तीन, डॅश आकाश कंदील बनवले, तर आम्ही आकाश कंदील बनवले, इथे उत्तरं दिलेली आहेत। चार, मी डॅश स्वयंपाकघर स्वच्छ केले, मी स्वतः स्वयंपाकघर स्वच्छ केले। पाच, त्याने कोणाला काही सांगितले नाही, तर काय येणार? कोणाला। प्रश्न सातवा, खाली दिलेल्या सर्वनामांचा उपयोग करून वाक्य लिहा। तर सर्वनाम काय दिलं आहे? कोण, घरी कोण आले, तर आपण सर्वनामाचा उपयोग केला ना याच्यामध्ये। कोण, छोटे छोटे वाक्य लिहू शकता तुम्ही। दोन, हे झाड चाफ्याचे आहे, ती शेते आमची आहेत। चार, तुला काय हवे। पाच, कोणाचा, शर्यतीत कोणाचा पहिला नंबर आला, हा पेन कोणाचा आहे, ही पेन्सिल कोणाची आहे। चीज आलेलं का नाही माहिती नाही बाबा, इथे कोणाचा दिलाय तर कोणाचाच यायला पाहिजे बहुतेक, ठीक आहे। आता ही गुरे आमची आहेत, ही पेन्सिल कोणाची आहे, ही वही कोणाची आहे, काहीही तुम्ही लिहू शकता। ही पेन्सिल माझी आहे, झालं वाक्य, ही वही माझी आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मनाने सुद्धा वाक्य बनवून लिहू शकता, ठीक आहे। आता पुढे प्रश्न आठवा, चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक नाम सर्वनाम लिहा। एक, मी आज पतंग उडवणार आहे। दोन, ती पतंग छान आहे। तीन, मैदानावर आम्ही पतंग घेऊन आलो। चार, आपण पतंग उडवूया। पाच, पतंग उडवण्यात ते तरबेज आहेत, ठीक आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला ते चित्र पाहून काय करायचे आहेत? रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक सर्वनाम लिहायचे आहे। तर ते तुम्ही कशा प्रकारे लिहिणार हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे।
आता बघा इथे तेच लेखन विभाग मध्ये या कवितेचे स्वतःच्या शब्दांत रूपांतर करून कथा लिहा, तुमच्या कथेला योग्य शीर्षक द्या. जे आधी मी तुम्हाला बोलली पुस्तकामध्ये दिलेलं आहे, तर ते कथा एक गोष्ट सारखी, ठीक आहे. माय ही कविता जी आहे ती तुम्हाला एका गोष्टीसाठी, जसं मी सुरुवातीला तुम्हाला वाचून दाखवलं ना त्याचा भावार्थ कवितेचा, तशा प्रकारे तुम्हाला गोष्ट लिहायचं आहे, ठीक आहे. एक स्टोरी सारखं झालं पाहिजे ते. तोंडी परीक्षा, पुढील प्रश्नांची तोंडी उत्तरे सांगा. तुमच्या आईविषयी चार वाक्ये सांगा. आता तुमची आई कशी आहे त्याबद्दल तुम्हाला चार वाक्ये सांगायला त्यांनी सांगितलेली आहे. माझी आई खूप चांगली आहे, तिचा स्वभाव खूप प्रेमळ आहे, ती आमची खूप काळजी घेते, ती आमच्या सर्व गरजा पूर्ण करते. अशा प्रकारे तुम्हाला तोंडी उत्तरं द्यायची आहेत. दोन, आईच्या मायेला तुम्ही कोणती उपमा द्याल आणि का. तर आईच्या, तुमची आई तुम्हाला जी माया करते, प्रेम करते, तर त्याला तुम्ही काय सांगाल. तर माझ्या आईची माया, त्याला तुम्ही प्रेम म्हणू शकता, ममता म्हणू शकता, लळा म्हणू शकता, ठीक आहे. तर त्या हिशोबाने का, कारण की माझी आई खूप प्रेमळ आहे, ठीक आहे. आकारिक मूल्यमापन म्हणजे काय असतं बाबा? भाषण, संभाषण, गट चर्चा म्हणजे ग्रुप डिस्कशन म्हणतात ना, गट चर्चा. आईची थोरवी या विषयावर गट चर्चा करा. म्हणजे तुमची आई कशाप्रकारे थोर आहे, म्हणजे एकंदरीत आया कशाप्रकारे थोर आहेत ह्याबद्दल चर्चा करायला सांगितले. या कवितेचे नाट्यीकरण करून वर्गात सादरीकरण करा. आता ही जी कविता आहे माय, त्याचं एक नाटक तयार करा आणि ते वर्गात तुम्ही सादर करा. उपक्रम, साने गुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक वाचा. दोन, आई या विषयावरील कवितांचा संग्रह करा, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपले माय या कवितेतील प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती झालेली आहेत पूर्ण. आणि मी अतिशय तुम्हाला सोप्या पद्धतीने एक्सप्लेन करून सर्व काही सांगितलेलं आहे, तर माझ्या मते तुम्हाला काही शंका नसायला पाहिजेत. जर तुम्हाला काही शंका असतील तर मला प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा, विचारा. एनी टाईम तुम्ही मला विचारू शकता, ठीक आहे. कारण की तुमच्या प्रश्नांचं उत्तर देणं हे माझं परम कर्तव्य आहे, ठीक आहे. तर अभ्यासाच्या रिलेटेडच प्रश्न मला विचारायचे, इकडचे तिकडचे प्रश्न विचारायचे नाहीत, ठीक आहे. ओके, जर नवीन आहात तुम्ही माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करून बेल आयकन टॅप करायला विसरू नका, ठीक आहे. कारण की पुढचे जे व्हिडिओज आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर तुम्ही सबस्क्राईब करा, बेल आयकन टॅप करा आणि फॉरवर्ड करायला विसरू नका तुमच्या मित्रमैत्रिणींना, कारण की त्यांनाही चांगल्या प्रकारे शिकता आलं पाहिजे की नाही, हो की नाही. तर चला मग भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल दी बेस्ट तुम्हाला आणि बाय बाय.